नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मजेत ना? असेच मजेत रहा मंडळी. आज आपण बायोग्राफीमध्ये पाहत आहोत एक नृत्यांगना व अभिनेत्री असलेल्या लीला गांधी यांच्याबद्दल. वयाच्या 8व्या वर्षापासून लीला गांधी यांनी गोविंद निकम यांच्याकडे कथ्थक नृत्याचं शिक्षण घेतलं होतं. 1951 साली दिग्दर्शक दिनकर पाटील यांनी त्यांच्या रामराम पाहुणे या गाजलेल्या मराठी चित्रपटावरून घरबार नावाचा हिंदी चित्रपट काढला होता. त्यामध्ये गोप आणि पारो यांच्या एका नृत्यामध्ये लीला यांची मदत घेतली होती. गुरु गोविंद निकम यांच्याबरोबर लीला गांधी एकदा भगवान यांच्याकडे गेल्या होत्या. तेथे भगवान यांचे डान्स मास्तर रॉबर्ट हजर होते. त्यांची व निकम यांची चांगली मैत्री होती. भगवान यांना लीलाच्या नृत्याबद्दल समजलेलं होतं आणि त्यांनी तिला त्यांच्या रंगीला, हल्ला गुल्ला, भला आदमी या चित्रपटांमधून नृत्य करण्याची संधी दिली. बगदाद की राते या चित्रपटासाठी रॉबर्ट मास्तरांनी एका नृत्यासाठी लीला यांना बोलावलं. श्याम या खलनायकासमोर नायक महिपाल याला बांधलेलं असतं, तिथे खलनायकासमोर तिला नृत्य करायचं असतं. नृत्य छान झालं पण हा चित्रपट आलाच नाही. त्यानंतर बस कंडक्टर या चित्रपटात तर तिनं हेलनबरोबर नृत्य केलं होतं. हेलन यांचा भांगडा व लीला यांची लावणी अशी ती जुगलबंदी होती. वा, क्या बात आहे, भारी असणार ना? जमलं तर बघा बस कंडक्टर कधी. लीलाबाईंच्या नृत्याचा एक कार्यक्रम प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक राजा ठाकूर यांनी पाहिला होता आणि त्यांना रेशमाच्या गाठी या कार्यक्रमामध्ये नृत्य करण्यासाठी बोलावलं. सुरुवातीला वसंत पवार व महम्मद ही जोडी नृत्याचं दिग्दर्शन करणार होती, पण पवारांनी लीलाबाईंचं नृत्य नैपुण्य पाहून राजाभाऊंना सांगितलं, हिचं नृत्य हिलाच बसवू द्या. इश्काच्या रंगात वीज भरे अंगात या गाण्यावर त्यांनी सुंदर नृत्य केलं. ही त्यांची मराठी चित्रपटातली सुरुवातच होती. प्रीतिसंगममधली हिंदी अभिनेता आगा यांच्याबरोबरचा त्यांचा झगडा सिनेमा खूप गाजला. सांगत्या एकापासून त्यांनी अनेक चित्रपटांचं नृत्य दिग्दर्शन केलं. तर केला इशारा जाता जाता या चित्रपटात त्या सहनायिका होत्या. चित्रपटांसोबत त्यांचा नाट्यप्रवासही चालू होता. जवळपास 75 चित्रपटांमध्ये व 25 नाटकात त्यांनी काम केलं. महाकवी कालिदास या संस्कृत नाटकात त्यांनी काम केलं होतं. कथा अगल्याच्या कांद्याचीमधील त्यांची नृत्य पाहून संगीतकार वसंत देसाई यांनी दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांना सांगून आशीर्वाद या हिंदी चित्रपटात सवाल जवाबासाठी त्यांना बोलावलं. यातल्या लीलाबाईंचं नृत्य खूप गाजलं. चित्रपट नाटकातील निवृत्तीनंतर लीलाबाईंनी कॉस्मस बँकेच्या संचालिका म्हणून त्याचप्रमाणे अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्ष म्हणूनही काम केलं. शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या त्या सदस्या होत्या. लावणी हा नृत्य प्रकार पडद्यावर आपल्या मोहक अदाकारीने अतिशय संयंतपणे सादर करणाऱ्या ज्येष्ठ नृत्यांगणा आणि अभिनेत्री म्हणजेच लीला गांधी. लीला गांधी या स्वतः कथ्थकमध्ये पारंगत असल्यामुळे त्यांनी आपल्या लावणी नृत्यांना योग्य मुद्रा भिण्याची जोड दिली. नृत्य सादर करताना होणाऱ्या त्यांच्या विजयसारख्या चपळ व डौलदार हालचाली आपल्याला केवळ थक्क करतात. आशीर्वाद या हिंदी चित्रपटामध्ये लीलाबाई व ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांची सवाल जवाब ही रंगतदार जुगलबंदी खूपच श्रवणीय आणि प्रेक्षणीय आहे. विशेष म्हणजे पडद्यावर सातत्याने लावणी हा नृत्य प्रकार सादर करताना लीलाबाईंच्या सादरीकरणामध्ये मात्र कधीही एकसुरीपणा आला नाही. तमाशाप्रधान चित्रपटाबरोबर त्यांनी काही मराठी नाटकांमध्ये व कालिदास या संस्कृत नाटकातही अभिनय केला. चित्रपटसृष्टीपासून दुरावलेले कलाकार पुन्हा प्रेक्षकांच्या समोर आले तर त्यांच्या आठवणींना उजाळा मिळतो. असाच काहीसा सुखद अनुभव ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना पाहून प्रेक्षकांनी व्यक्त केला. निमित्त होते हवा हवाई या चित्रपटाच्या प्रीमियर शोचे. प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांचा हवा हवाई हा चित्रपट 7 ऑक्टोबर रोजी रिलीज झाला. चित्रपटाच्या प्रीमियर शोला महेश टिळेकर यांनी ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना आमंत्रित केलं होतं. त्यावेळी लीला गांधी यांनी चित्रपटातील सर्व कलाकारांचं तोंड भरून कौतुक केलं. बऱ्याच वर्षानंतर लीला गांधी यांना पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला. लीला गांधी या प्रसिद्ध नृत्यांगणा अभिनेत्री तर आहेत पण लावणीसारख्या लोककलेला राज्यभर मान प्रसिद्धी मिळावी यासाठी त्यांनी मोठं कार्य हाती घेतलं होतं. लावणीचा प्रसार त्यांनी महाराष्ट्राच्या खेडोपाडी जाऊन केला होता. ज्या काळात लावणीला हीन दर्जाचे समजले जायचे त्या काळात त्यांनी ही कला जोपासण्याची जिद्द अंगीकारली होती. मग मिळेल त्या साधनाने अपुऱ्या सुविधा असल्या तरीही त्यांनी तेवढ्या आत्मीयतेने ही कला जनसामान्यांपर्यंत पोहोचवली. लीला गांधी यांच्या आई गायिका होत्या. आपल्या मुलीने नृत्यकलेमध्ये नाव कमावे अशी त्यांची मनापासून इच्छा होती. वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी आपल्या मुलीला गोविंद निकम यांच्याकडे कथ्थकचे धडे देण्यास सुरुवात केली होती. लीलाबाई आपल्या आईलाच आपल्या प्रथम गुरु मानत असत. पुढे एका कार्यक्रमामध्ये नृत्याचे कार्यक्रम सादर करायचे होते. त्यावेळी लीला गांधी यांनी भगवद्गीतावर लावणी नृत्य सादर केलं होतं. भगवान दादा हा कार्यक्रम पाहायला तिथे आले होते. त्यावेळी चिमुरड्या लीला गांधीने सादर केलेली लावणी त्यांना खूप आवडली. त्यावेळी त्यांच्या रंगीला या चित्रपटाचं काम चालू होतं. या चित्रपटासाठी एका गाण्यात लीला गांधी यांना नृत्य सादर करण्याची संधी मिळाली.
नृत्याला आपला श्वास मांडणाऱ्या लीला गांधी यांना ही नामी संधी चालून आली होती. पुढे तमाशाप्रधान चित्रपटामुळे लीला गांधी यांना नवी ओळख मिळून दिली. पुण्या गावाचं आलं पाखरू हे त्यांच्यावर चित्रित झालेलं गाणं अत्यंत गाजलं होतं. आशीर्वाद, केला इशारा जाता जाता, भिंगरी, फटाकडी हे त्यांनी अभिनीत केलेले मराठी तसेच हिंदी चित्रपट. हिंदी चित्रपटातून लीला गांधी यांना नृत्य दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. लग्नानंतर 4 अपत्यांना सांभाळत त्यांनी आपली ही कला जोपासली. वयोपरत्व आणि गुडघेदुखीच्या त्रासामुळे त्यांनी नृत्याचे कार्यक्रम थांबवले होते. या प्रवासात त्यांनी अनेक चढउतार अनुभवले. गावोगावी जाऊन लावणी सादर करत असताना त्यांना हीन दर्जाची वागणूक देखील मिळाली होती. मात्र आपलं ध्येय साध्य करण्यासाठी त्या अपमान निमूटपणे सहन करत असत. त्यानंतर प्रेक्षकांनी दिलेले प्रेम आणि विविध पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आल्यामुळे त्या भारावून गेल्या. लहान वयातच त्यांच्या मुलाचे किडनी आजाराने निधन झालं. मात्र त्यांच्या तिन्ही मुली आज आपल्या संसारात सुखी समाधानाने जगत आहेत. आपल्या आईचाही त्यांना कायम अभिमान वाटला. हवा हवाई चित्रपटानिमित्त त्यांचं पुन्हा एकदा दर्शन झालं आणि त्यांच्या आठवणींना उजाला मिळाला. आजकाल लावणीला प्रतिष्ठा मिळू लागली आहे. अगदी फक्त महिलांसाठीही लावणीचे कार्यक्रम सादर होतात आणि ते हाऊसफुलसुद्धा होतात. काही वर्षापूर्वी मात्र अशी परिस्थिती नव्हती. लावणी म्हटलं की भलेभले नाके मोडत असत. त्याही परिस्थितीमध्ये लावणीचं सौंदर्य, तिची नजाकत, आपला आब राखून त्यातला ठसका आणि शृंगारिक नजाकत न हरवता लोकांपुढे सातत्यानं आणण्याचं काम केलं ती लीला गांधी यांनी. पुण्या गावाचं आलं पाखरू, ऐन दुपारी, यमुना तिरी अशा त्यांच्या चित्रित झालेल्या लावण्या असो वा बुगडी माझी सांडली ग सारख्या लावणीचे नृत्य दिग्दर्शन असो, हा प्रकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. यामध्ये शब्द संगीताची जादू तर होती, पण त्याचबरोबर पडद्यावर पाहायला मिळणाऱ्या त्या ठसक्याचाही वाटा होता. अर्थात हे करत असताना लावणीतील नजाकत कायम राहिली. ती विभस्तपणाकडे झुकणार नाही याची काळजी लीलाताईंनी घेतली, अगदी आग्रहाने घेतली. मराठी चित्रपटात लावणी लोकप्रिय करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. मंडळी त्या येथेच थांबल्या नाहीत बरं का. लावणी या लोककलेला लोकप्रियता, लोकाश्रय मिळावा, तिला प्रतिष्ठा मिळावी यासाठी त्या महाराष्ट्रभर फिरल्या. लीला गांधी नृत्यदर्शन हा कार्यक्रम त्यांनी राज्यभर सादर केला. चित्रपटाप्रमाणे त्यांच्या या कार्यक्रमालाही उत्तम लोकप्रियता लाभली. चांगले स्टेज, राहण्याच्या तारांकित सुविधा नसताना त्यावेळी सर्वसामान्यांपर्यंत लावणी पोहोचवण्यासाठी निष्ठेने कार्यक्रम त्या करत राहिल्या. गुडघेदुखीमुळे कार्यक्रम पुढे चालवता आले नाही याचे त्यांना आजही वाईट वाटते. लीलाताईंनी नृत्यासोबत 25 अधिक चित्रपटांमध्ये नायिका, सहनायिका म्हणून चित्रपटातून काम केलेलं आहे. 2012 त्यांना राज्य सरकारने व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारात त्यांना कार्तिकी व पैज या चित्रपटातील भूमिकांसाठी पुरस्कार मिळाला. लीलाबाई सुमारे 25 पुरस्कारांनी सन्मानित झाल्या. त्यामध्ये राज्य सांस्कृतिक पुरस्कार, पठ्ठे बापूराव पुरस्कार, अनंत माने स्मृती पुरस्कार, अकादमीचा फाळके पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार असे मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले. सध्या त्या पुणे येथे निवृत्तीचं जीवन आनंदाने जगत आहेत. लीलाताईंनी लावणीसाठी केलेल्या अथक प्रयत्नांचा हा गौरव होता. आज लावणीला मिळालेला लोकाश्रय, चित्रपटातील लोकप्रियता यामागे लीलाताईंचे अथक कष्ट आहेत हे विसरून चालणार नाही.